सुप्रभात मित्रांनो, मी अमय नाईक तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आहे रविवार आणि आपला मित्र आहे जो राज ब्लॉग्स, तर त्याच्यासोबत आपण आलो आहोत फिशिंगसाठी. तो ॲक्च्युली म्हणजे फिशिंग प्रेमी आहे, म्हणजे रॉडनी जशी फिशिंग करतात ना तसं तो गावी वगैरे फिशिंग करतो. तर त्याच्यासोबत म्हणजे फर्स्ट टाईम ते लोक आले होते इकडे आणि त्याच्यानंतर आज आम्ही सेकंड टाईम आलो आहे. तर बघूया आज फिशिंगबद्दल तो थोडी माहिती पण प्रोव्हाइड करेल आपल्याला आणि फिशिंग कशी करतात किंवा काय कोणते इक्विपमेंट्स म्हणजे रॉड, फिशिंग रॉड वगैरे कोणते वापरतो. तर आपल्यासोबत आहे तिकडे राज आणि मेरी जेनेक्स, यांचा पण यूट्यूब चॅनल आहे, आणि आपले मित्र दीपक. तर आता तयारी करतात की फिशिंग रॉड त्याला जे लावतात साहित्य, म्हणजे लाईक धागा वगैरे असतो त्याचा, तंबूस वगैरे बोलतात त्याला. सो त्याची तयारी करतो तो आपण. त्याच्यानंतर आतमध्ये जाऊन पाहूया की कशी फिशिंग वगैरे करतात आणि त्याच्याबद्दल माहिती घेऊया थोडी. तर इथे राज आणि मिहिर गोप्रोची सेटिंग करत आहेत, म्हणजे ही गोप्रोची चेष्टी वगैरे आहे, त्याच्यासोबत याच कॅमेराने शूट करणार आहे ना राज. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता इथे जरा सिच्युएशन खूप गंभीर होत चालली आहे. हां, ॲक्च्युली ठरलेल्या वेळेप्रमाणे आम्ही म्हणजे दरवेळी सारखेच उशीर आलो आहे. तर पाणी थोडं वाढलं आहे, म्हणजे भरती आहे आणि तुम्ही पाहू शकता इकडे. तर अशी चालू आहे आपली तयारी आणि या दीपकच्या हातात जे आहे ते फिशिंग रॉड आहे राजचा, ते थोड्या वेळाने आता मी दाखवतो तुम्हाला. अजून ॲक्सिडेंट वगैरे होतो आणि ते लावायचं कसं आहे हे सगळं माहिती आपल्याला राज आजच्या व्हिडिओ द्वारे देणार आहे. लाटांचा आवाज मस्त येतोय आणि सकाळी 6:00 दरम्यान आम्ही उठलो होतो. त्याच्यानंतर थोडं इथे येईपर्यंत आता वाजले आहेत बरोबर 7:45 झाले असतील. सो इथे फोनमध्ये आपण इथे फिर जे गोप्रोवर शूट होते ना ते या स्क्रीनवर पाहू शकतो. हा प्रिव्ह्यू देतो याचा. पहिला आपण हँडलाईनने बघूया काय हा काय. हां, सेटअप ना करूया फटाफट. एक गाडी आहे राम दे ना, सेटअप करून दे. हां, तेच इथे सेटअप करून घे. रॉड, फिशिंग रॉडबद्दल आणि तुझ्या फिशिंगबद्दल थोडी माहिती प्रोव्हाइड कर. आता माझा हा बेसिकली बिगिनर लोकांचा रॉड आहे, म्हणजे जास्त काय एक्सपेन्सिव्ह नाही, बजेट फ्रेंडली रॉड आहे. सीरॉक्सचा आहे हा. मी मुंबईतून नाही बाय केला, मालवणला एक शॉप आहे तिथूनच बाय केलेला. आणि तेव्हा आपल्याला नॉलेज नव्हती एवढी फिशिंगबद्दल, म्हणून आपण उडी मारली त्याच्यात घेतलं सगळं. हां, तर राज पण बेसिकली कोकणातला आहे. तुम्ही याच्या चॅनलवर जर व्हिडिओ व्हिजिट कराल ना त्याच्या व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. एकच व्हिडिओ आहे जरा. हां, म्हणजे कोकणातला आहे पण इकडे पण असतो, आपल्या मुंबईतला आहे. रील माझी जुनीवाली खराब झाली जरा. ही रील आहे ना? हा, म्हणजे याच्यात तंबूस असतो तो. तंबूस असतो. हा, फिशिंग लाईन बोलतात त्याला आपण, ब्रेडेड लाईन बोलतात. आणि ह्याची जुनी रील होती ना जी माझ्याकडे, ती खराब झाली जरा, कारण तिचा लोड कमी होता कॅपॅसिटी आणि त्याच्यावर एक मोठा मासा उभा झाला आणि ती ब्रोक झाली. म्हणून मग मी डायवाची आपली नवीन रील घेतली, जॉयनर्सची, ही मुंबईतून घेतली आहे मस्जिदवरून. तिथं 28 mm ब्रेडेड लाईन यूज केली आहे. ह्याला ब्रेडेड लाईन म्हणतात. हा, ब्रेडेड लाईन म्हणजे तंबूस. हा, आणि इथे पुढे ना आता हा स्वॅप दिसतोय, इथून ना एवढी एवढी वावभर ना आपली मोनोफिलेमेंटची लाईन येते, म्हणजे ती तंबूसवाली नायलॉनवाली. तर ती लाईन न यूज करताना आपण डायरेक्ट ही ब्रेडेड लाईन यूज केली, कारण की तेव्हा एवढा अंदाज नव्हता. आणि आता ती लाईन यूज करायला जायचं म्हणजे तरी 500 रुपयाचा खर्च येतो, कारण ती डायरेक्ट बंडल भेटतो, सोलो लाईन भेटत. आणि हा स्वॅप आहे, ह्याच्याने तुम्ही क्विकली एक्सटेंड करू शकता, म्हणजे मासा लावायचा. म्हणजे आपला गळ म्हणतात ना आपला. नाही नाही, ह्याला गळ नाही, हे पिन सारखं असतं. ह्याच्यात आपण म्हणजे जे डुप्लिकेट मासे आहेत ते तुम्हाला पुढे दाखवू, ते फटाफट चेंज करू शकतो, म्हणजे सिच्युएशन. आणि गळ मागे असतो त्याचा. हा, गळ त्याच्यावर असतो माशावर. किंवा काही लोक बेट फिशिंग पण करतात. बेट फिशिंगचा पण मी रॉडसाठी एक वेगळा सेटअप बनवला मास स्वतःचा, तुम्हाला नंतर दाखवूया. आणि हा रॉड आहे, हा 9 feet रॉड आहे, अजून थोडा मोठा एक्सटेंड होणार. तर बघूया आज काय कॅचेस होतात. चान्सेस थोडे कमी आहेत, कारण वारा जरा सुटला आणि लाट आहेत म्हणून. हा, म्हणजे भरती आहे. तर ओटीमध्ये जास्त फिशिंगचे चान्सेस असतात ना. हा, ओटी म्हणजे इथे कसं चान्सेस आहेत, कारण आपल्याला इथला अंदाज नाही. गावी तुम्ही कधी पण जा, गावी गावच्या लोकांना माहिती असतं की कुठे फिशिंग असते वगैरे. बरोबर, इथे ओटी असले भरती असेल आपल्याला काय माहिती नाही. इथले मच्छीमार असतात ते जातात भरतीला पण. हा, पण आपण रिस्क नाही घ्यायचे एवढं. माहीत नाही आपल्याला की खालती स्ट्रक्चर कसं आहे, पडलो बिडलो. बरोबर, मग सुट्टीला कसं आपण कुठपर्यंत जाऊ शकतो एवढं.
सो आता आपण जाऊयात आतमध्ये आणि राज फिशिंग कशी करतो किंवा काय त्याच्याबद्दल अजून माहिती घेऊया आतमध्ये जाऊन. चला जाऊ. तर मंडळी राज आता इकडे तो दिसतोय ना, तो राज आहे. फिशिंग चालू केलं त्यांनी, म्हणजे आता पहिला गळ टाकतोय असं म्हणायला हरकत नाही. आणि ते पाणी पण ॲक्च्युली वाढत चाललं आहे, सो आम्ही पटापट करायचा प्लॅन आहे, कारण पाणी वाढलं तर थोडं रिस्की पण आहे इकडे. तर असं गळ टाकतात. आणि इथे आम्ही उभे आहोत, सो बघा तो गळ कशी टाकतोय ना ते तुम्हाला दिसत असेल. थोडा ॲक्च्युली हवा आहे ना, खूप आहे, फास्ट आहे, त्याच्यामुळे तो गळ आहे ना लावलेला मागे येतोय. सो तो गळ जायला पण थोडी हवा त्या साईडला पाहिजे, म्हणजे त्या हवेच्या जोराने गळ त्या साईडला फेकला जाईल, पण हवा उलटी असल्याने गळ आहे तो आपण टाकतोय तो आपल्या साईडला येतो पुन्हा. बघा त्यांनी पहिला गळ टाकला आहे आणि आतमध्ये गेला आहे. बघा लाटांमुळे तो थोडासा असा परिसर आहे. पावसाने थोडी कृपा केली आहे आणि इथे मस्त स्काय बघा. राज आता दुसरी आपली फसलेली जी काय बोलतात राज, त्याला काय बोलतात, गरी आहे, गरी गरी प्रॉन्स फसलेला तो दगडातच आम्ही ठेवून आलो. नेक्स्ट टाइम भेटला तर घेऊया. दुसरा गळ लावतोय आता. काय लावतोय सुरमई? हा रॉडसाठी वापरतात बेट कास्टिंग. अच्छा, हा ना असे दोन हुक आहेत. हा पहिला दोन हुक लावले. अच्छा, आपल्या इकडे राज तुला काय वाटतं भरतीमुळे थोडा आपल्याला व्यत्यय येतो ना फिशिंग करायला? आणि आपल्याला इथं अंदाज नाही ना रे, त्याला गावचा रॉपर अंदाज असतो. गावी भरती जरी फेकली तरी दुसरा स्पॉट आपल्याला माहित. हा, आणि पाणी फ्रेश असतं ना माझ्यामध्ये, पांढरं पाणी असल्यामुळे लगेच फिशिंग म्हणजे खालचा तळ दिसतोय एकदम प्रॉपरली. आता इथे बघूया, इथे ट्राय करून बघूया. काय नाही, आपल्याला फिशिंग म्हणजे फिशेस नाही मिळाले तरी चालेल, पण आपल्याला थोडंसं शिकायला मिळालं याच्यामधून. फिशिंग रॉडबद्दल राजनी माहिती दिली, तर आपल्याला जे सकाळी मिळाले ना त्याच्यामध्ये पण खूप पेशन्स दिसत आहेत. मग अशी आपण तिकडे जसं पाहिल्याप्रमाणे खूप म्हणजे भरतीच्या लाटा एकदम खूप जास्ती होत्या, त्याच्यामुळे रिस्क वाटत होती आम्हाला. तो इथे आलो, पाहू शकता इथे खूप हार्ड आहे. सबस्क्राइब करा आणि राज ब्लॉग्स विथ राज कॉमेंट्री अच्छा. हे दोन हुक टाकायला लागतात ना आपल्याला? हा, दोन किंवा सिंगल, काही काही जण चार चार पण लावतात. आपण दोन्ही ट्राय करूया. चान्सेस एवढे आहेत की दीपक मित्रा की गेले तर सगळे हुक जाऊ शकतात, आले तर हुक सकट एक मात्र येऊ शकतो. आमचं टायमिंग फॉर द बेस्ट, बघूया आता. ठीक आहे, पण चालेल, नो प्रॉब्लेम. ट्राय होता आज आपला पहिला, नेक्स्ट टाइम नक्की भेटेल. छान ट्राय व्हायला. राजनी पहिला कास्ट टाकलाय म्हणजेच त्याला गळ म्हणतात. बघूया तुझ्यामध्ये तरी म्हणजे करीला किती वेळ तरी आपल्याला वेट करायला लागतात, त्याच्यामुळे म्हणजे माशावर डिपेंड आहे ना.
तास पण जाऊ शकतात, कधी कधी 10 मिनिटात पण भेटू शकतात. म्हणजे हे पेशन्स ज्याच्याकडे असतील ना तोच हे फिशिंगचं काम करू शकतो, म्हणजे गरीने फिशिंग रॉडने. आपल्या कोकणात तुम्ही पारंपरिक मासेमारी पण पाहिली असेल, पण ती नेटच्या द्वारे म्हणजे जाळं टाकून वगैरे करतात. आणि इथे आपण ही बघतोय ती सिंगल पर्सन म्हणजेच फिशिंग रॉडच्या सहाय्याने मासेमारी करतो. तर आता पावसाचे ढग दाटून आले आहेत, पावसाची शक्यता वाटते आहे. तिकडे ना समोर हे बघा ब्लॅक लाईन जी दिसते ना, तिकडे माझ्यामध्ये शक्यतो पाऊस पडतो आहे, सुरू आहे म्हणजे. आणि इथे आकाश तसा मोकळा आहे इकडे, तो बघूया आता. तर आता पुढे जाऊन थोडा प्रयत्न करूया. तर माहोल तसा मस्त आहे आणि रविवारचा दिवस असल्यामुळे ना पाठी तुम्हाला गर्दी दिसत असेल पोर्टच्या इकडे जवळच. तेव्हा तिकडे काय लाटा उसळत आहेत. आता आपण दुसऱ्या स्पॉटवर आलो, तिकडे पण मगाशी पाणी खूप वाढलं आणि भरती असल्यामुळे लाटा एकदम खूप वरती वरती येत होत्या. राज, आता काय नेक्स्ट स्ट्रॅटेजी काय तुझी? आता काय नाही, फक्त वेट अँड वॉचवालाच गेम. शेवटचा कास टाकतोय राज पावसामुळे थोडा. हे बघा तिकडे पाऊस सुरू झाला आहे आणि एकदम खूप लांब गेलाय तसा. बघूया आता काय लागतं की नाही. पाऊस सुरू झाला आहे त्याच्यामुळे लवकर लवकर करून शक्यतो निघायची तयारी करतो आम्ही. मंडळी, आपण आता ब्लॉगच्या इकडे एंड करूया. ॲक्च्युली झालं कसं की पाऊस आला म्हणजे त्याच्यामुळे थोडा व्यत्यय आला आणि आपण काही कवर्स वगैरे आणले नव्हते, त्याच्यामुळे छत्री पण नव्हती आणि म्हणजे एकच छत्री होती आणि नव्हतं. त्याच्यामुळे राज आपला एक्सपिरियन्स शेअर कर थोडा. एक्सपिरियन्स म्हणजे मजा आली, थोडं ॲडव्हेंचरस ट्रीप होतं माझ्यासाठी पण. इथे फर्स्ट टाईम येणार होतो फर्स्ट. हां, आणि मला पण थोडी माहिती मिळाली म्हणजे काय कोणतं रॉड यूज करतात काय, म्हणजे रील वगैरे काय असतात ते. पण ना म्हणजे माझं एक अँगलर लोकांसाठी एक रिक्वेस्ट आहे की म्हणजे तुम्ही जे बिगिनर आहेत त्यांना हेल्प केलात ना तर खूप बरं होईल. बरं होईल, कारण की बहुतेक जे एक्सपिरियन्स अँगलर आहेत ना ते त्यांना फिशिंग स्पॉट चांगलं लागत नाही, म्हणजे रिव्हील नाही करत ती कुठल्या स्पॉट वगैरे जात आहेत किंवा काय मच्छी स्पॉट होते वगैरे वगैरे. बरोबर, तर मी कसा कोकणातला स्पेशल करून तिथला मला तुम्ही काय पण विचार की मी कधी पण कसा पण जाऊ शकतो. बरोबर, इथे आपल्याला स्पॉटच नाही माहिती म्हणजे असं कुठे पण असं टाकून नाही भेटत मासा. बरोबर, म्हणून मग दोन स्पॉट म्हणजे आपल्या यूट्यूबमुळेच आपल्याला दोन स्पॉट मला कळले कळले इथे असं. हां, तिथे जाऊन आपण ट्राय केलं पण नेहमीच मासे भेटत नाही, कधीतरी डक लागेलच आपला. बघूया नेक्स्ट टाइम. माझे माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला हर संडेला भेटेल फिशिंगचे व्हिडिओ. आणि आपले मीर भाई तिकडे बसले आणि दीपक भाई. तर आपण अशा प्रकारे एंड करूया ब्लॉगचा. आजच्या ब्लॉगमध्ये खूप स्ट्रगल झाला आहे, दोघांनी मजबूत मेहनत केली आहे. सबस्क्राईब टोकून जावा लागेल. तर ही व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलवर कोणी नवीन असेल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ही व्हिडिओ कशी वाटली कमेंटद्वारे कळवायला पण विसरू नका.